प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने तलोजा आणि द्रोणागिरी नोडमधील 3,322 घरांची योजना जाहीर केली होती. या योजनेची संगणकीय सोडत 19 एप्रिल रोजी नियोजित केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ती पुढे ढकलण्यात आली. कोणतेही अधिकृत प्रसिद्ध पत्रक न काढता थेट संकेतस्थळावर याबाबतची सूचना दिली आहे. यातही सोडतीच्या 2 तारखा बदलल्याने अर्जदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर नेमकी संगणकीय सोडतसाठी नवीन तारीख काय आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रित्युष लाईफस्टाईल. गेल्या 5 वर्षात सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास 30,000 घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे. मात्र विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. आणि त्यातच विशेष म्हणजे यातील सर्वाधिक घरे तलोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यापैकी 3,322 घरांची योजना प्रजासत्ताक दिनी जाहीर केली आहे. या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 16 एप्रिल रोजी संपली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 19 एप्रिलला संगणकीय सोडत काढणे अपेक्षित होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 19 एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलली. विशेष म्हणजे याबाबत सिडकोने कोणतीही अधिकृत वृत्त जारी केले नाही, त्यामुळे 8 मे रोजी संगणकीय सोडत काढली जाईल अशी माहिती संकेतस्थळावर दिली. पण असं पाहता जूनच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपते, मग मध्येच 8 मेचा मुहूर्त कसा काढला असा सवाल अर्जदारांकडून उपस्थित केला जात आहे. अर्जदारात निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेऊन घरांच्या संगणकीय सोडतीसाठी 8 मे ऐवजी 7 जूनचा मुहूर्त निश्चित केला आहे. आणि या सोडतीसाठी सिडकोच्या संबंधित विभागाकडून सुरू असलेल्या तारखेच्या घोळामुळे अर्जदारांची नाराजी व्यक्त केली आहे. आता उपलब्ध घरांचा तपशील पाहूयात. विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या 3,322 घरांपैकी द्रोणागिरी नोडमध्ये 61 तर तलोजामध्ये 251 अशी एकूणच 312 घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. द्रोणागिरीतील 374 व तलोजा नोडमधील 2,636 अशा एकूण 3,010 सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. यापैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेली 312 घरे यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संबंधित विभागाच्या विविध प्रयत्नानंतरही सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या 310 घरांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे या घरांची विक्री करण्याचे मोठे आव्हान आता सिडकोसमोर उभे राहिले आहे. तर आता जी लॉटरी सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर केली होती त्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची लास्ट डेट ही 16 एप्रिल होती. आणि ह्या लॉटरीसाठीची संगणकीय सोडत ही 19 एप्रिल रोजी निघणार होती, पण मिळालेल्या माहितीनुसार आता ही तारीख बदलून 7 जूनला ही संगणकीय सोडत निघणार आहे असं म्हटलं जात आहे. तर ज्यांनी ह्या लॉटरीसाठी अर्ज केला आहे त्यांनी चेक करत राहा पोर्टलवर वगैरे, जेणेकरून काही अपडेट जर असेल तर ती मिस होणार नाही. नाहीतर प्रित्युष लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.